Hello everyone, welcome back to my channel. Dar azi apun parat exam aza daily ca morning routine pahana raho. Dar sarvat agodar mi pit maraya pasun surat karna rahe. Pit yacha sati agodar maun theuna rahe. Manje tela time milto murna sati. Ani pit murla nantar pola khub chhan hotat. Dar maun mi pit takun ghetlela ahe agodar. Thodasa pani takle mit takle nantar. Ani ata 7 te 8 poyamche mi ek pit maun ghet ahe. Halu halu pani ghalun mi pit chhan ghatt sar karun ghyaycha ahe. तर आज मी इथे मटकीची उसळ आणि मटकीची भाजी अशा दोन प्रकारच्या भाज्या बनवणार आहे. एक म्हणजे टिफिन साठी आणि दुसरी म्हणजे घरी खाण्यासाठी. तर हे बघा, हे मी मटकी रात्री भिजू घातली होती, काल सकाळी भिजू घातली होती. त्याला नंतर रात्री पाण्यातून काढून त्याला एका कपड्यामध्ये गच्च बांधून ठेवलं. तर ह्याला छान मोड आलेले आहेत. तर त्यासोबतच मी हे हरभरे आणि वाटाणे सुद्धा भिजू घातलेले होते. तर मग चला तर मग बघूया. तर इथे मी मटकीच्या भाजीसाठी आणि उसळसाठी सेमच सगळे कट करून घेतलेले आहे. तर टोमॅटो पण लागणार आहे त्यासाठी, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता. फक्त एकच वेगळं घेतलेलं आहे, ते म्हणजे इथे मी हे लसूण आणि कोथिंबीरची ही जी पेस्ट आहे ती मी भाजीसाठी वापरणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. तर इथे दोन्ही एक पातेलं ठेवलेलं आहे आणि एक कढई गरम झालेलं आहे. आता यात मी तेल टाकून घेणार आहे दोन्हीमध्ये पण. दोन्हीमध्ये मोहरी टाकून घेणार आहे. त्यानंतर लगेच जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, तर या कढईमध्ये मी बनवणार आहे मटकीची उसळ आणि या पातेल्यामध्ये बनवणार आहे मटकीची भाजी. तर भाजी बनवण्यासाठी हे मी जे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती ती टाकणार आहे मी. त्यात आता लगेच हळद टाकून घ्यायची आहे. त्यासोबत मी फक्त भाजीमध्ये लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला टाकायचा आहे. उसळमध्ये ऑलरेडी मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे लाल तिखट वगैरे टाकायची गरज नाही. मटकी टाकून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला पाणी टाकून मला चांगलं शिजवून घ्यायचं आहे भाजीमध्ये. मग तिथं पाणी टाकण्याची गरज नाही, उसळमध्ये पाणी टाकण्याची गरज नाही. तिला आपल्याला 5 मिनिटांसाठी एकदम कमी फ्लेमवरती फ्राय होऊ द्यायचं आहे आणि या भाजीला सुद्धा 5 मिनिटांसाठी चांगल्या पाण्यामध्ये शिजू द्यायचं आहे.
तर हे बघा ही आपली मटकीची उसळ पण रेडी आहे आणि त्यासोबतच इथे भाजी पण रेडी आहे. गॅस बंद करत आहे आता. भाजी आपली रेडी आहे. उसळ पण रेडी आहे. तर आजचा पूर्ण मॉर्निंगचा मेनू रेडी आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. चला तर मला लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी. बाय बाय.